आंदोलन अंकुश संघटनेचा जल सत्याग्रह, तहसीलदार व पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। सरकारी अनास्थेमुळे तसेच केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेचे पालन अलमट्टीने केलं नाही, त्यामुळे शिरोळसह कोल्हापूर सांगली जिल्ह्यावर महापुराचं मोठं संकट घोंगावत आहे। यामुळे आम्हाला मदत नको परंतु कायमचं पूर हटाव, यासाठी गुरुवारी आंदोलन अंकुश संघटनेनं नुरसीवाडी गाव चावडी समोर पुराच्या पाण्यात उतरून 3 तास जल सत्याग्रह आंदोलन केलं। यावेळी प्रशासकीय यंत्रणा पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात उपस्थित होती। कोल्हापूर सांगलीसह प्रामुख्याने शिरोळ तालुक्याला वारंवार महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय, तो प्रश्न कायमचा मिटावा यासाठी शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेचा सातत्याने प्रयत्न आहे। दरम्यान आज गुरुवारी नुरसीवाडी येथे आंदोलन अंकुश संघटना प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुराच्या पाण्यात उतरून जल सत्याग्रह आंदोलन केलं। यावेळी आमच्या मागण्या मान्य करा सहज घोषणा दिल्यानं ऐन पूर काळात परिसर तणावून गेला होता। या ठिकाणी तहसीलदार अनिल कुमार हेळकर, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उप अभियंता संदीप दावणे, जयसिंगपूर पोलीस उप अधीक्षक रोहिणी साळुंके, शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। आतापर्यंत पाणी नेलंय, आता 513, 514, 515 पर्यंत खाली आल्या, पण तरी पाणी जाईना झालंय। जर हीच लेवल तिने जर रविवारी मागच्या 20 तारखेला जर केली असती 515 मीटरची उंची, तर इथं पाणी आता हे नसतं ह्या चौकात, ह्या स्टँडवर। ह्या सगळ्या चुका आमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत। अधिकाऱ्यांना माझा असं स्पष्ट आरोप आहे की 2019 तुम्ही पूर आम्हाला दिला, आता 2024 पण पूर द्यावा लागलाय काय? आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, याचा अर्थ इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांना ग बसवलेलं काय हे पूर यायसाठी? हा पूर आलेला आहे याचं षड्यंत्र आहे, लक्षात ठेवा। हा पूर काय नसतं टाळता येत नाही अशी अजिबात बाजू नाही यामध्ये। थोडं जरी ह्या पाण्याचं नियोजन जरी मी व्यवस्थित केलं असतं तर हा पूर आलेला नसता। ह्या लोकांनी सगळ्यांनी ठरवून हे आता पूर आणलेलं आहे। आणि काल का परवा दिवशी इथं पालकमंत्री आणि आमचे खासदार आलेले होते, त्यांनी सांगितलं वर्ल्ड बँकेकडनं 3,200 कोटी रुपये आलेत। मग ते वर्ल्ड बँक इथं पूर आल्याशिवाय यांना पैसे देणार नाही, आणि ते पैसे मिळाल्याशिवाय वर्ल्ड बँकेचं यांची पोटं भरणार नाहीत, म्हणून या लोकांनी पूर आणलेलं आहे का असं आता वा वा ह्या गोष्टीला लक्षात ठेवा। म्हणजे पूर आला तर वर्ल्ड बँक पैसे देणार, वर्ल्ड बँकेचं पैसे आलं तर यांचं पोट भरणार, आणि यांचं पोट भरायसाठी यांनी पूर आणणार असं हे षड्यंत्र नक्की आहे। कारण पावसाळ्यापूर्वी या लोकांनी ह्या समन्वयाच्या कर्नाटक बरोबरच्या बैठका घेतलेल्या नाहीत। त्यांनी इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना आम्हाला येऊन सांगावं की जिल्हाधिकारी स्तरावर बैठक झाल्या त्याचं हे प्रोसिडिंग आहे, सचिव स्तरावर कर्नाटकच्या बैठक झालेल्या आहेत त्याचं हे प्रोसिडिंग आहे, आणि मंत्री स्तरावर बैठक झाल्या त्याचं हे प्रोसिडिंग आहे, मग आम्ही मान्य करू सरकारला हे पूर नको होता। जर तुमच्याकडे हे काय नसेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला हा पूर हवा आहे आणि आम्हाला हे पूर नको आहे, कारण नुकसान आमचं होतं आहे। म्हणून आमची आजच्या या जल सत्याग्रह आंदोलनातनं स्पष्ट मागणी आहे, जर तुमच्या सगळ्या सरकारी अनास्थेमुळे जर हा पूर येणार असेल तर ह्या पुरानं झालेलं सगळं नुकसान, मी म्हणतोय अनुदान नको, तुमचं गुंत्याला मदत नको, आमचं जेवढं आता वाढीतला व्यावसायिकांचं महिन्याचं किती इन्कम आहे तो सगळा इन्कम सरकारनं सोसायला पाहिजे। ह्या बाजूला जी ऊस शेती आहे, टोमॅटो आहे, शेंगा आहे, सोयाबीन आहे, याचं प्रति एकरी उत्पन्न किती येणार आहे त्याचं सगळं नुकसान द्यायला पाहिजे। जर एखाद्याचं लावण असेल, ऊस सगळा पास झाला असेल, तर त्याला 60 टनाप्रमाणे किती दर आहे, 3,500 × 60, 2,00,000 रुपये एकरी द्यायला पाहिजे सरकारनं। आता तुमची भीक नका आम्हाला, गुंट्याला 150 रुपये आणि 225 रुपये, या 5 वर्षामध्ये 2 वेळा आम्ही सोसलेले, आता तिसऱ्यांदा आमच्यामध्ये हे नुकसान सोसायची आता अजिबात क्षमता राहिलेली नाही। आणि तुमची भीक आम्हाला अजिबात नको, आम्हाला आमच्या हक्काचं तुम्ही द्या। आमचा ऊस आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात चांगला पिकलेला ऊस होता यावर्षी, त्याला ह्या लोकांनी दृष्ट लावल्या, लक्षात ठेवा। जितक्या प्रमाणामध्ये अलमट्टी धरणाचं प्राधिकरण जबाबदार आहे, जितक्या प्रमाणामध्ये हिप्परगी धरणाचं प्राधिकरण जबाबदार आहे, तितक्याच प्रमाणामध्ये इथले जिल्हाधिकारी असतील, सरकार असेल, मंत्री असतील, आमदार असतील, या पाटबंधारेच्या खात्याचे अधिकारी असतील, ज्यांना हे सगळं कळतंय, त्या लोकांनी खरं तर एवढीच सगळ्यांची जबाबदारी आहे। माझी आता या निमित्तानं आव्हान आहे, तर पाटबंधारेचे अधिकारी पण आलेले आहेत, त्यांनी आम्हाला या 10 दिवसामध्ये अलमट्टीला दिलेलं एखादं जरी पत्र दाखव, एखादं पत्र बाबा पाणी खाली सोड म्हणून, आणि तिने आम्हाला असं पत्र दाखवलं
की बाबा केंद्रीय जल आयोगाने ज्या गाईडलाईन्स घालून दिल्या त्याच्यापेक्षा तुमच्या इथं पाण्याचा साठा जास्त आहे, तू जास्त पाणी साठा का केला असं विचारणारं पाटबंधारे खात्यानं एक तरी पत्र आम्हाला इथे दाखवायला पाहिजे. शासनाचा चांगला जबाबदार अधिकारी येऊन त्यांना आम्हाला 100% नुकसान भरपाई देतो म्हणून इथं सांगायला पाहिजे. त्याशिवाय इथून आम्ही मागं जाणार नाही. आम्हाला पोलिसांनी पण सहकार्य करावं. आम्ही आमच्या इच्छेने इथं आलेलो आहे. आमचं इथं काय व्हायचं ते होऊ दे. आम्ही इथनं हटणार नाही. कुणी आमच्यावर बळजबरी करू नये. महानगरी न्यूजसाठी कृष्णा थेकण्णासह इजाज खान पठाण, नृसिंहवाडी. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.